अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरनं नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर 10 मार्चच्या रात्री अज्ञातांनी अचानक गोळीबार केल्याने उशिरा रात्री इतर प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. शेगाव येथून दर्शन घेऊन नागपूरला जाणारी MH 14 GD 6955 या क्रमांकाची ट्रॅव्हल्सवर दिवसानजीकच्या टोलनाकाजवळ काही अज्ञातांनी रात्री उशिरा गोळीबार करून यातील 4 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही धक्कादायक घटना रात्री उशिरा 12:30 दरम्यान उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांसह तिवसा पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी तात्काळ रवाना झालेत. मात्र याबद्दल रात्री स्थानिक पोलिसांनी कुठलीही माहिती देऊ शकले नाही. ही ट्रॅव्हल्स नांदगाव पेठ मार्गे व तिवसा मार्गे नागपूरकडे जात असताना नांदगाव पेठ व तिवसा मार्गाच्या मधातच या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारमध्ये ड्रायव्हर साईड असलेल्या काचावर गोळीबार करण्यात आला असून अन्य बाकींच्या खिडक्यांमधनं सुद्धा मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत नांदगाव पेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी व अधिकारी तथा तिवसा पोलीस स्टेशनचे सुद्धा अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते व त्यांनी या घटनेमध्ये असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता. 17 सीटर असलेल्या ट्रॅव्हल्सने नागपूर येथून शेगावला दर्शनाला गेले होते. रात्री परतीच्या प्रवासात अंबादेवीचे सुद्धा दर्शन घेतल्याची सूत्राकडून माहिती मिळाली आहे. तेथून उशिरा रात्री नागपूरला परत जाताना गोळीबार केल्याची घटना घडली. मी अमरावतीवरून येता टोलनाका पार केला नांदगाव पेठचा. नांदगाव पेठच्या मागे माझ्या गाडीच्या मागे पिछा करत होती एक बोलेरो UP नंबरची, पूर्ण नंबर लक्षात नाही आहे. तर ते पिछा करत त्याला 2 वेळा साईड दिला तरी त्यांनी साईड नाही घेतला. आणि मग काही दूर जर गेल्याच्या नंतर त्यांनी मला फायरिंग केली. पहिली फायरिंग त्याची चुकली, दुसरी फायरिंग केली ते हातावर बसली आणि मग 2 फायरिंग परत केल्या तर ते गाडीला लागल्या नाही आणि घटनास्थळ म्हणून मी पिछा करत सरळ तिवशाला पोचून गेलो. अमरावतीवरून अंबादेवीचं दर्शन करून नागपूरला निघून आलो होतो. सुदैवाने जीवितहानी टळली. सर्व जखमींना तिवसा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अज्ञातांनी लूटमार करण्याचा उद्देशाने गोळीबार केला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सुद्धा रात्री घटनास्थळी धाव घेतली. गोळीबार करणारे आरोपी कोण आहेत, आरोपींचा शोध तिवसा पोलीस स्टेशन व नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.